प्रकरणाची बातमी समोर येते. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात खरं तर ही मोठी अपडेट आहे. हत्येसाठी पाकिस्तानी पिस्तुलांचा वापर करण्यात आल्याचं बोललं जात आहे. राजस्थान सीमेवरून ही पिस्तुल आणल्याचा संशय आहे. दरम्यान दोघं मारेकऱ्यांसह 10 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघं मारेकऱ्यांसह एकूण 10 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. त्यामध्येच ही माहिती आता समोर आलेली आहे. बाबा सिद्दीकी यांना ज्या पिस्तुलीनं मारण्यात आलं त्या पिस्तुलांचा पाकिस्तानमधून त्या पिस्तूल आणल्या गेल्याचं या ठिकाणी कळत आहे. शिवाय हे जे आरोपी आहेत ते सहकार्य करत नसल्याचा सुद्धा पोलिसांनी दावा केलेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काय धागेदोरे हाती लागतात ते पाहणंही तितकंच औत्सुक्याचं आहे.